कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे. मुठखेड शहर काँग्रेसचे अध्यक्ष माधव पाटील कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी पी सावंत यांच्यासह अनेक नेत्यांनी माधव पाटील कदम यांना शुभेच्छा दिल्या. तसेच तालुका स्तरावर बारडचे माजी नेते तथा विद्यमान उपाध्यक्ष उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी माधव पाटील कदम यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. जल्लोषात त्यांचं अभिष्टचिंतन केलं. हजारो कार्यकर्ते माधव पाटील कदम यांच्या कार्यालयात आले होते. त्यांनी शाल, पुष्पहार तसेच मिठाई वाटून कदम यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा केला. मुठखेड शहर काँग्रेसची सक्षमपणे धुरा सांभाळणारे अनुभवी असे नगरसेवक माधव पाटील कदम युवा नेतृत्व आणि लोकप्रिय नेतृत्व समजल्या जाते. आणि त्यांनी या मुठखेड शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे किंवा अशोकराव माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या वेळोवेळी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्य जोमाने सुरू ठेवलेलं आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. आपण पाहतो की हजारोच्या संख्येने माधवराव पाटील कदम यांचे या ठिकाणी वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन झालेले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय अमरनाथ राजूरकर साहेब, माजी पालकमंत्री डी पी सावंत साहेब आणि तसेच इतर आमदार मान्यवर सगळे पदाधिकारी यांनी माधवराव पाटील कदम यांचं अभिष्ट चिंतन केलेलं आहे. अशोकरावजी चव्हाण साहेबांचे अत्यंत विश्वासू असे ते समजले जातात. त्यांच्याशी आपण या ठिकाणी वाढदिवसानिमित्त गप्पा करत आहोत आणि त्यांनी त्यांचं मत आजच्या दिवशी पुढचं विजन काय आहे ते त्यांनी सांगावं असं आपण त्यांना विनंती करूया. सर, आपलं काँग्रेस पक्षाचं असो का समाजसेवाचं असो, विजन काय आजपासून तुम्ही वाढदिवसाचं? आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करते वेळेस जे काय अनुभव जीवनामध्ये आलेत, जे काही शिकायला भेटलं, त्याच गोष्टीवर आम्ही जीवनाची वाटचाल समोर करत आहोत. आणि आज वाढदिवसामुळं मला काही कोणता वाढदिवस करण्याचा शोक नाही, आवड बी नाही, पण नाईलाजानं ते फेसबुकमुळं याच्यामुळं लोकांना माहीत होते आणि वाढदिवस केले जातात. पहिलं आपण बघत होतो खूप कमी प्रमाण होतं, पण याचं प्रमाण वाढलंय. पण मला वाटते वाढदिवस हे करण्यापेक्षा समाजाच्या हितासाठी ह्या दिवशी आपण काही कार्य केले, समाजाच्या गरजेसाठी काही काम केले, तर हे खरे वाढदिवस होतील. हेच आमच्या नेत्याला किंवा साहेबाला अपेक्षित आहे. आज ज्या प्रमाणामध्ये मुठखेड शहरातील ग्रामीण भागातून जे काही आलेले आहेत त्यांचा प्रेमाचा हे वज भविष्यामध्ये लक्षात ठेवून बा, आडी अडचण असेल, कोणाच्या कामाला असेल, धावून जाणं, कोणाची मदत करणं, काम करणं हेच समाजकारण आहे. राजकारण चालत असते, पण जीवनामध्ये इमानदारीने लोकांची कामं करणे हीच महत्त्वाची गोष्ट आहे.